नमस्कार, आज आपण चीज सँडविच करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. ब्राउन ब्रेड, मीठ, धने जिरे पूड, चीज आणि ह्या भाज्या, बारीक चिरलेलं गाजर, बटाटा, टोमॅटो, कांदा, काकडी, शिमला मिरची आणि हिरवी चटणी. हिरव्या चटणीचे साहित्य मी सांगते तुम्हाला. आता आपण प्रथम ब्रेडवर ही हिरवी चटणी घालूया. दोन्ही स्लाइसला मी हिरवी चटणी लावून घेते. हे बघा, व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे. त्यावर मी पहिल्यांदा बटाटा घालते. तुम्हाला हवा तर जास्तही बटाटा तुम्ही घालू शकता. मी थोडा कमी वापरला आहे. मी भाज्या बाकीच्या जास्त वापरणार आहे. आता हे बारीक चिरलेलं गाजर मग शिमला मिरची घालते. सिक्वेन्स तुम्हाला आवडेल तो ठेवू शकता. भाज्याही तुम्ही तुमच्या आवडीच्या घेऊ शकता. ही काकडी बारीक चिरून घेतलेली आहे. एकदम कधी कधी मुलांना मोठ्या भाज्या आवडत नाही, आपणाच्या बारीक छान चिरून दिल्या की त्या व्यवस्थित खाल्ल्या जातात तुमच्याकडून. नंतर थोडंसं भाज्यांवर मीठ घालते आणि धणे जिरे पूड. आता सगळ्यात शेवट कांदा आणि टोमॅटो घालूया आपण. कांदा आणि टोमॅटोसाठी परत एकदा थोडंसं मीठ आणि धने जिरे पूड घालते. आता ही अशी चीज किसण्यासाठी बारीक किसणी आहे. त्या किसणीनं चीज व्यवस्थित किसून घेऊया सगळीकडे. किती टेस्टी, किती छान दिसत आहेत. आता वरून स्लाइसला परत थोडंसं बटर लावूया आणि वरच्या बाजूला ठेवूया ह्या स्लाइस. आता यातला एक सँडविच मी तुम्हाला टोस्टरमध्ये करून दाखवणार आहे आणि एक सँडविच सिंपल आपण नेहमी वापरता त्या तव्यावर. टोस्टरलाही आपण चारी बाजूनं थोडं थोडं बटर व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे, जेणेकरून आपलं सँडविच कुठेही आजूबाजूला करपणार नाही किंवा लागणार नाही, व्यवस्थित निघेल. ही गॅसवर असं ठेवायचं आणि एक एक मिनटानं साधारण जरासं उघडून बघायचं. आणि हे सँडविच ठेवल्यावर दुसरं काम करायचं नाही, कारण ते पटकन करपतं एका साईडला. थोडं थोडं ब्राऊन होत आले.
किती टेम्पटिंग दिसते. गॅस बंद करते. दुसरं सँडविच आपण असं तव्यावर ठेवून बारीक गॅसवर ठेवायचं आणि मधून मधून पलटी करायची. वरून असं चीज घालूया. हे पहा, हे दोन्ही प्रकारचे सँडविच तयार झाले. मस्त ना? चला तर मग आता कापूया. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हे दोन प्रकारचे सँडविच. मुलांना खूप आवडतात, मोठ्यांना पण. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ लाईक करा.